कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये विविध नागरी सुविधांचा असणारा अभाव लक्षात घेता आज भारतीय जनता पार्टी आणि डोंबिवलीमध्ये प्रचंड मोठा मोर्चा काढण्यात आलाय। आपणा सर्वांना माहित आहे की महाविकास आघाडी मिशन डोंबिवली म्हणून विषय करतेय, परंतु प्रत्यक्षात कमिशन डोंबिवली हा त्यांचा जो अजेंडा आहे त्या अजेंडाच्या विरोधात हा आज मोर्चा भारतीय जनता पार्टीने मोठ्या संख्येने डोंबिवलीतील नागरिक यामध्ये उपस्थित होते, विविध समस्या आपल्या समोर मांडण्याचा आम्ही प्रयत्न केलाय। प्रशासन आणि त्याचबरोबर महाविकास आघाडी ज्या पद्धतीने अन्याय या डोंबिवलीवरती करताय याचे सर्वाचे दाखले या मोर्चाच्या माध्यमातून निवेदनाच्या माध्यमातून दिले। जर यामध्ये लवकरात लवकर सुधार केला नाही तर या अधिवेशनामध्ये या सर्व गोष्टींचा जाब विचारल्याशिवाय आम्ही राहणार नाही। हे आपणा सर्वांच्या वतीने मी नम्र विनंती महाविकास आघाडीला करतो। दादा, ज्या पद्धतीने आज हे आंदोलन केलेलं आहे त्या पद्धतीने विरोधक सत्ताधाऱ्यांचा असं म्हणणं आहे की रवींद्र चव्हाण हे तीन तर आमदार होते, पण त्यांनी या समस्या त्यांच्या भेटवले नाही का? हे जे प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना सुद्धा लागू आहेत, त्याचबरोबर खासदार श्रीकांत शिंदे यांना सुद्धा लागू आहेत। आता नव्याने आलेले जे भांडगुळ आहेत त्या भांडगुळांची पहिल्याची असणारी वक्तव्य ही सुद्धा वारंवार दाखवण्याचा प्रयत्न केलाय। आम्ही सर्वजण या शहरातील नागरिकांच्या विकासासाठी काय हवंय ते मागण्याचा प्रयत्न करतोय, आणि हे मागणं जर चूक असेल तर प्रश्नच नाही। 472 कोटी रस्त्यांसाठी उर्वरित रस्त्यांसाठी मागितलेत, परंतु त्या अगोदर काँग्रेस राष्ट्रवादी आणि देवेंद्रजींच्या सरकारमध्ये सुद्धा किती पैसे आणलेत, किती कामं केली हे खुद्द त्यांचेच नगरसेवक यांनी अनेक वेळेला सभागृहामध्ये आणि सभागृहाच्या बाहेर सुद्धा, मग संतोष केणींपासून सुरुवात करायला हवी, काँग्रेसचे नगरसेवक होते, मनामध्ये खोट नव्हती आणि म्हणून त्यावेळेला नगरसेवक असताना त्यांनी सभागृहामध्ये काँक्रिटीकरणासाठी पहिल्यांदा निधी आणला, त्यावेळेला अभिनंदनाचा ठराव केला। असे अनेक अभिनंदनाचे ठराव हे त्या त्या वेळेला सरकारमध्ये पैसे भांडून आणले म्हणून झालेत, याचा विसर पडणं हे अत्यंत चुकीचं आहे। मी माझ्या डोंबिवलीसाठी निधी मागणार, माझा तो अधिकार आहे, इथल्या असणाऱ्या नागरिकांनी त्या सर्व गोष्टीसाठीच मला निवडून दिलंय। मोठा गाव मानकोळी ब्रिज अशक्य गोष्ट होती, जोशी हायस्कूलचा इकडचा पूल अशक्य गोष्ट होती, पण त्यावेळी जे काँग्रेसचे असणारे सर्व नगरसेवक, मग ते पंडित गोईर असतील, जितू शिवाजी दादा असेल, या सर्वांनी त्यावेळेला मला पाठिंबा दिला आणि त्यामुळे जोशी हायस्कूलचा असणारा उड्डाण पूल हा त्यावेळेला झाला। डोंबिवलीच्या विकासासाठी या शहराचा लोकप्रतिनिधी नेहमीच कटिबद्ध राहिलाय, वेगवेगळ्या पद्धतीने राहिलाय। मला आठवतात आनंद परांजपेजी, मी पहिल्यांदा आंदोलन केलं होतं सरकत्या जिन्याचं, ममता बॅनर्जी त्यावेळेला रेल्वे मंत्री होत्या, आंदोलन करताना अनेकांनी माझ्यावर टीका केली होती, परंतु प्रत्यक्षात ज्यावेळेला सरकता पूल झाला खासदार आनंद परांजपे खासदार होते, त्यांनी सन्मानाने मला बोलवलं आणि म्हटलं की अशक्यप्राय गोष्ट भारतीय जनता पार्टीमुळे केली गेलीये, तुमचं अभिनंदन, असा ठराव त्यावेळेला त्यांनी केला। मला आठवतं हे डोंबिवली शहर आणि या डोंबिवली शहराची असणारी मानसिकता, काही मोजके लोक मी म्हणेन इतर पक्षातून आली, कोणाच्या तरी ताबीज झाले, पण तू एक गोष्ट लक्षात घ्या, मी कोणावरती टीका करत नाही,
संजीव नाईकांचा पराभव ज्यावेळेला झाला, दावकरेंचा पराभव ज्यावेळेला झाला, त्यावेळेला हे सर्व भांडगुळ हे कोणत्या पक्षात होते, त्यांची असणारी काय काय पात्रता होती की भारतीय जनता पार्टी शिवसेना युती मधले सर्व आमदार आणि खासदार जिंकून येत होते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। त्यामुळे महत्व कोणाला द्यायचं, महत्व कोणाला द्यायचं हेही लक्षात घेतलं पाहिजे। फेसबुक वरती लिहिणाऱ्यांना महत्व द्यायचं की कोणाला महत्व द्यायचं, छोटासा डोंबोली मधला असणारा प्रत्येक कार्यकर्ता, कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता, त्याला विकास हवा आहे, त्याला विकास हवा आहे। ह्या शहराने भरभर नून दिलाय, हिंदुत्वासाठी भरभरून दिलाय, त्यामुळे अपेक्षा हिंदुत्वाच्या आहेत, विकासाच्या अपेक्षा आहेत। आणि त्या अपेक्षा आणि त्या मागण्या कितीही टीका झाली, कितीही काही झालं, तरी या शहराचा एक प्रामाणिक आमदार म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून मागतच राहीन। तुटपुंज्या लोकांच्या अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या टीकांना आम्ही जुमानणार नाही। नागरिक या सर्व गोष्टींमध्ये त्यांना कल्पना आहे की विकासाबरोबर कसं राहिलं पाहिजे। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये, माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये येणाऱ्या काळामध्ये हा पूर्णच्या पूर्ण मतदार दाखवून देईल। जो विश्वास आहे तो उजव्या विचाराचा विश्वास या मतदारांचा आहे, त्यामुळे या विश्वासाला कुठेही सडा जाऊ दिली जाणार नाही, त्याची आम्ही पूर्णच्या पूर्ण दखल घेऊ। धन्यवाद।